मल्टिपल कंप्लेंट्स तुमच्या कंपनीचा आहेत. तुम्हाला टेक महिंद्रा इतकी मोठी कंपनी आहे ना, माझ्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्ती सांगायची गरजच नव्हती. पर्सनल रिक्वेस्ट, हात जोडून नम्र विनंती, त्यांना सुट्टी देऊन टाका, घरी पाठवा. 10 नंतर लॉकडाऊन होणार आहे, सगळ्यांचे प्रॉब्लेम होतील. सो प्लीज व्यवस्थित घेऊ, आम्ही सगळ्यांची काळजी घेतोय. ते सगळ्याकडे सॅनिटायझर आहे पूर्ण. सॅनिटायझरनी काय होत नाही, सगळ्यात महत्वाचं मास्कनी काय होत नाही, सॅनिटायझरनी काय होत नाही. मॅम मला कळतं आता हे जे आपण करतो हे व्यवस्थित नाही मॅडम. असं एक आला हे व्यवस्थित नाहीये मॅडम. सगळ्या कंपन्या तशीच जाते. पहिली माझं नाव माहिती नाही, माझं काम माहिती नाही, म्हणून तुम्ही असं बोलताय. टेक इट इझी, यू आर ऑल्सो माय फ्रेंड, जस्ट चिल, जस्ट लिसन टू मी केअरफुली. आता इथे तुम्ही लाख सगळे प्रिकॉशन घ्या, ठीक आहे. पण इथून बाहेर गेल्यावर दुपारी तुमचं स्टाफ सगळ्या इथे बरेच लोक आहेत ना, हातगडीवरती चहा पितात, इथे सिगरेट पिताय, इथे काय काय स्नॅक्स खातात. मी दुपारी त्या गाड्यांवर पण कारवाई केली. समज तिथे काम करणारा एखादा किंवा एअरपोर्टवरून आलेला एखादा रिक्षावाला इन्फेक्टेड आहे, त्याच्यामुळे तिकडे इन्फेक्शन पसरलं, त्यातून तुमच्या एम्प्लॉईला, एका एम्प्लॉईला आलं तर 10 जणांना आलं, काय करणार तुम्ही? आर यू रिस्पॉन्सिबल टू टेक केअर ऑफ ऑल ऑफ दिस थिंग्स? मॅम गव्हर्नमेंट इज ऑल्सो डुईंग लॉट ऑफ. सो यू नोबडी, यू ऑल आर एज्युकेटेड, म्हणून तुम्ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून ते मला सेफ्टी देऊन टाका. शासनाने शाळा कॉलेज सगळं बंद केलंय, सगळ्या कंपन्या बंद आहेत, फक्त तुमचीच चालू आहे. मॅम आम्ही जे आम्हाला इन्स्ट्रक्शन आले त्याप्रमाणे आम्ही काम करतो. बीपीओ इंडस्ट्रीसाठी मी आता हात जोडले. आज मी पहिल्यांदा हात जोडून तुम्हाला आणि नंतर हात सोडून सांगते. तुम्हाला हात सोडायची वेळ ती जाऊ नका. तुम्ही यांना सुट्टी देऊन टाका. तुमचं काय हायर अथॉरिटी, आपण बसून बोलू, त्यांना सांगा काय करायचंय. आणि तुम्ही पण सगळे सगळे ठरवून येणार, येऊच नका कामाला. कंपनी काय बंद पडत नसते, ठीक आहे. पटत असेल तर ऐका, नाहीतर तुम्ही आणि तुमचा जीव. आता ह्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही. पण उद्यापासून मी माझी लोक गेटवर बसवणार आणि आत एक पण येऊ देणार नाही. ज्या आत आहेत ना, एक सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही. आता बाकी तुमची जबाबदारी. परत म्हणू नका की तुम्ही असं का केलं, कारण नंतर जी लोक येणार जाणार प्रवास करणार, ही मला माझ्या एरियामध्ये कुठलं इन्फेक्शन नको. साधी गोष्ट आहे की येणाऱ्यांना मी आत येऊ देणार नाही, म्हणजे तुम्ही तसंही आत पोहोचणार नाही आणि आतले बाहेर मी जाऊ देणार नाही. आत ना तुम्हाला डबा येणार, ना तुम्हाला चहा कॉफी का असेल, फक्त तुमचं जे काही शिसू आहे तेवढं तुम्हाला आत करता येईल, बाकी काहीच मिळणार नाही. आणि मी लाईट वीट सगळं बंद करून टाकेन, मग नंतर बोलू नका की काय केलं. सो नाव चॉईस इज युअर, डिसिजन इज युअर. सो मी काय बोलू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. ऑप्शन ए प्रेमात बंद करा, ऑप्शन बी माझ्या पद्धतीने बंद करा. आता काय करायचंय, डू यू अग्री विथ मी? व्हॉट एव्हर आय एम सेइंग, इट्स नॉट अ जोक. दिस इज नॉट लाईक मला काय तुमच्याशी काही माझं पर्सनल दुश्मनी आहे का, कंपनीशी माझं काही वाकडं येतं, काहीच नाही. आमचं पण काहीच नाही, तुमचं देशाची देशाबरोबर पण प्रेम नाही ना तुमचं. म्हणून म्हणता तुम्ही तसंच देशावर प्रेम घेऊन टाका. तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय की मी जे सांगते ते योग्य आहे? बोला रे, हात वर करा, मला ऐकायलाच येत नाही. हात वर करा, मला दिसू दे किती लोकांना. अरे घाबरू नका, काय नाही, मेजॉरिटी पुढे तुमच्या बॉसचं काही सांगणार नाही. तो बॉसला उचलून देते, त्यांना क्वारंटाईन करून ठेवते. ना रे का बॉस, ना म्हणजे का बॉस, काय करायचं सांगा. बॉसला देऊ का तुम्ही येणं बंद करताय? काय म्हणजे एक किडनॅपिंगची केस लागेल फक्त, बाकी काय होणार नाही. पण एवढी जण वाचणार असतील तर मी एक किडनॅपिंग करते. ट्रॅव्हलिंग जायचं, डिसिजन घ्या व्यवस्थित मॅडम. काय करायचं सांगा मला, म्हणजे मग मला तसं लगेच पुढची ऍक्शन. पुढची ऍक्शन म्हणजे मी 15 मिनिटात सगळे माझी लोक येतील. गेट बंद म्हणजे बंद, सगळे वॉचमन पण गाय पण सगळं. एमएससीबीला कॉल करून इथली लाईट घालून टाकणार. कंपनी क्वारंटाईन, नॉट होम क्वारंटाईन. सो थिंक अबाउट दिस, काय करायचं. काय करायचं.